माझं तर मत आहे कोणाची धरपकड करण्याची आवश्यकता नाही आहे. काळे झेंडे दाखवून काय त्याच्यातनं त्यांना मिळणार आहे. खरं म्हणजे खडसेंचं असं झालंय की त्यांना आता नवीन मालक मिळालाय. त्या नवीन मालकाने सांगितलं तसं ते वागतात. आता जमिनीमध्ये जर त्यांनी तोंड काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवायची वेळ थोडी आली असती. ते परिवारात राहिले असते, नवीन मालकाकडे थोडं जावं लागलं असतं. त्यामुळे अशा काळ्या झेंड्यांना वगैरे घाबरणारे लोक थोडी होत आम्ही. असे काळे झेंडे किती दाखवले, आम्ही जनतेचे लोक आहोत, जनतेकरता काम करतो आहोत, जनतेला फायदा देण्याकरता या ठिकाणी आलो आहोत आणि जळगावची जनता आमच्यासोबत. साहेब, काल अनिल परब यांनी जो काही विषय झाला त्याच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. मग गीता जैन असतील किंवा संतोष बांगर यांनी अशाच पद्धतीनं अधिकाऱ्यांना मारहाण केली त्यांच्यावर कारवाई होती. ज्यांनी कोणी अशा प्रकारे केलाय त्या प्रत्येकावर कारवाई झाली आहे. बांगर यांच्यावर देखील झाली होती. प्रत्येकावर कारवाई होईल. कुठल्या पक्षाचा व्यक्ती हे महत्वाचं नाहीये. कोणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार नाहीये. अधिकाऱ्यांवर जर कोणी हात उचलेल तर त्याच्यावर कारवाई केलीच जाईल.